त्यामुळे शिवसैनिकांच्या छताडावर नाचायला येत आहेत का नरेश मस्के? मुंब्र्याच्या शाखेचा ज्यावेळी संदर्भ आला ती शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्यासाठी ताब्यात घेतली. त्या ठिकाणी अधिक अनधिकृत कामं सुरू होती म्हणून ती शाखा ताब्यात घेतली आहे. ती शाखा वाचवण्याच्या नावाने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुंब्र्यात 7 ते 8 आमदार घेऊन आले. जितेंद्र आव्हाड यांना अपेक्षित होतं मुंब्र्यातील वातावरण बिघडवायचं, त्याला एकदृष्ट्या ते खतपाणी घालत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचायला येत आहेत का? पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, कोण मस्के गेली 40 वर्ष त्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत होता, शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होते. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं, एकतरी पुरावा दे, त्याचा हा पुरावा आहे. कळवा मुंब्र्याची जी शाखा होती त्याचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. ती शाखा आयुक्तांना सांगून त्यांनी तोडली. ती शाखा पुन्हा बांधत होतं, ती शाखा अनधिकृत म्हणून थांबवा, नाहीतर मी उपोषण करतो, रस्त्यावर उतरेन, असे आंदोलन उभारले होते. त्या कळवा शाखेचा पुरावा आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मी ट्विटच्या माध्यमातून देत आहे. तुमच्या जर हिंमत असेल तर तो हा मी नव्हेच असं म्हणून दाखवा. ब्युरो रिपोर्ट, तेज, मराठी न्यूज. तर तुम्ही एक ट्विट केलेला आहे, ज्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचं देखील एका परिषदेमधील एक क्लिप आहे, आणि त्यानंतर ज्यावेळेस शाखा तोडली गेली होती कळव्याची त्याची एक क्लिप आहे. काय नेमका संदर्भ? मुंब्र्याच्या जेव्हा शाखेचा संदर्भ आला, ही शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्याकरता ताब्यात घेतली, ही आमचीच होती. त्या ठिकाणी अनधिकपणे व्यवसाय सुरू होते, त्यामुळे ती ताब्यात घेतली. आणि ती शाखा वाचवण्याच्या नावावर जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे मुंब्र्यात 7 ते 8 आमदारांना घेऊन आले. आणि जितेंद्र आव्हाड यांना जे अपेक्षित होतं मुंब्र्यामधील वातावरण बिघडवायचं, त्याला एकदृष्ट्याने खतपाणी ते घालत होते. आणि त्यावेळी मी त्यांना आव्हान केलं होतं की ज्या जितेंद्र आव्हाडांनी आमच्या अनेक शाखा कळवा मुंब्र्यातील स्वतः उभ्या राहून तोडल्या, कित्येक शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त केली, मुंब्रा कळव्यातील शिवसैनिकांचा रोजगार संपवला, त्या जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावरती नाचायला येत आहेत का? आणि हा प्रश्न पत्रकारांनी उद्धवजी ठाकरे यांना विचारावा. आणि ज्यावेळी पत्रकारांनी हा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे यांना विचारला, त्यावेळी ते म्हणाले, कोण मस्के? कोण मस्के की गेले 35-40 वर्ष हाच मस्के त्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत होता, शिवसेनेचं काम करत होता, नगरसेवक म्हणून काम करत होता आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होता. ठीक आहे, कोण मस्के, परंतु त्याच वेळी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की एक तरी पुरावा द्या, त्या नास्क्याला सांगा एक तरी पुरावा दे की मी कुठली शाखा तोडली किंवा मी शाखा तोडण्याकरता सांगितलं, त्याचा हा पुरावा की कळवा शिवसेनेची जी आमची शाखा होती ज्याचं उद्घाटन माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, ती शाखा आयुक्ताला सांगून रोड वाइंडिंगमध्ये त्यांनी तोडली, उभं राहून तोडली. आणि ती शाखा जेव्हा आम्ही बांधत होतो त्यावेळी अनधिकृत म्हणून ती शाखेचं बांधकाम थांबवा, नाहीतर मी उपोषण करेल, रस्त्यावर उतरेल, अशा पद्धतीने जे त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता आणि आंदोलन उभारलं होतं, त्या कळव्या शाखेचा पुरावा मी आज तुमच्यासमोर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आज तुमच्यासमोर दिलेला आहे. उद्धव साहेबांना मला एवढंच सांगायचं आणि जितेंद्र आव्हाडांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या गमजा मारल्या होत्या एक तरी पुरावा द्या, हा पुरावा मी आता तुमच्यासमोर माझ्या ट्विटद्वारे केलेला आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर हा तो मी नव्हेच असं म्हणून दाखवा. हा सूर्य आणि हा जयद्रथ त्या ठिकाणी मी केलेला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा एक राजकीय दिन म्हणून मानला जातो, कारण याही दिवशी वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे बँडच्या माध्यमातून असेल किंवा प्रतिक्रियांच्या माध्यमातून,
जे स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार समजतात त्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार खुंटीला टांगले आणि ज्या बाळासाहेबांनी अजन्म काँग्रेस प्रवृत्तीला विरोध केला त्या काँग्रेस प्रवृत्तीच्या कडे हे लोटांगण घालतायत। सर्वात शर्मेची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा सुद्धा हे आज विरोध करतायत। मध्य प्रदेश मध्ये अयोध्याची जी वारी जाहीर केली अमित भाई शाह यांनी, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात। नक्की त्यांचा विरोध राम जन्मभूमीच्या अयोध्या वारीला आहे का अमित भाई शाहला आहे? हा त्यांचा विरोध नाहीये। ऐन निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरनं सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरनं तडकाफडकी हे प्रेस कॉन्फरन्स घेतात, याचा अर्थ यांचा आता राम मंदिराच्या दर्शनाला सुद्धा विरोध आहे। अहो तुम्हाला आठवत असेल याच काँग्रेस सरकारने हज यात्रा मोफत ठेवली होती, माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर ती मोफत बंद केली, याची आठवण उद्धवजी ठाकरे साहेबांना नाही आहे का? परंतु सोनिया गांधी यांच्या चरणी हे एवढे काय म्हणतात त्याला लीन झाले आहेत की आपण काय करतोय, आपण कशाला विरोध करतोय याचं भान यांना राहिलेलं नाहीये। त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या स्मृती दिनाचं हे राजकारण करतायत। ज्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर सोनिया गांधींचा फोटो लावला, शरद पवारांचा फोटो लावला, त्या जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता, याच्या मागचं कारण काय हे सुद्धा त्यांना ते विचारू शकले नाहीत। केवळ खुर्ची आणि मतांसाठी लाचारी हे उभाटाचं सुरू आहे, त्यामुळे ते अशाच पद्धतीने राजकारण करणार।